मिरज तालुक्यातील बेगडगावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्याने आणि संबंधितांवर कारवाई न केल्याने निषेध म्हणून गावातील दलित कुटुंबांनी गाव सोडून बाहेर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. असंख्य महिला व पुरुष डोक्यावर गाठडं घेऊन मिरजच्या दिशेने निघाले आहेत. दलित ग्रामस्थांनी बेगड ते मंत्रालय असा लाँग मार्च करणार आहे अशी माहिती त्यांचे नेतृत्व करणारे महेश कुमार कांबळे यांनी दिलेली आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभा मतदारसंघातील मागासवर्गीय आरक्षणातून निवडून आलेला या सांगली जिल्ह्याचा निष्क्रिय पालकमंत्री आणि त्याच्या या पालकमंत्र्याच्या मतदारसंघातील बेडग या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची पूर्णत्वास जात असलेली स्वागत कमान 16 जून रोजी या गावचा जातीवादी सरपंच उमेश पाटील, त्याचे सर्व सहकारी सदस्य आणि या जिल्ह्याचा जातीयवादी पालकमंत्री सुरेश खाडे आणि या जिल्ह्याचा जातीयवादी खासदार संजय पाटील यांच्या पाठबळावर ती जमीनदोस्त करण्यात आली आणि ही आमची कमान पाडल्यानंतर 21 जून पासून आज अखेर आम्ही जिल्हा पोलीस प्रशासन असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, मुख्य कार्यकारी अधिकारी सीओ असतील या सर्वांच्याकडे आम्ही आमच्या कमानीला पाडणाऱ्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीचं निवेदन 2 ते 3 वेळा दिलं, स्मरणपत्र दिली, पण या सुरेश खाडेंचा या प्रशासनावर अतिशय दबाव आहे, खासदार संजय पाटलांचा या प्रशासनावर अतिशय दबाव आहे आणि हा दबाव असल्यामुळं माझ्या या आंबेडकरी समाजाला न्याय देण्यासाठी हे महाराष्ट्रातलं सरकार आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री आणि हे खासदार हे निष्फळ ठरलेले आहेत. त्यांची कुवत नाहीये की आमच्या समाजावर अन्याय झाल्यानंतर न्याय द्यायची. म्हणून या आमच्या बेडग गावासह मिरज तालुक्यातील असेल, सांगली जिल्ह्यातील असेल, आमच्या आंबेडकरी समाजानं बैठक घेतली आणि ठरवलं ज्या गावाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव चालत नाही ते आंबेडकरी समाजाला गाव पण चालत नाही. या तत्वानं या बेडग गावातला सर्व आंबेडकरी समाज आज बेडग गाव सोडून आम्ही आमच्या बेडग गावातील सर्व घरांना कुलप लावून संसारोपयोग साहित्य जेवढं लागतंय तेवढं घेऊन लहान मुलं असतील, वयोवृद्ध आमच्या माता भगिनी असतील, आमचे समाज बांधव असतील, सर्व सर्वांना घेऊन आम्हाला या सांगली जिल्ह्यामध्ये न्याय देण्याची पात्रता असणारा एकही नेता नाही. त्यामुळं आम्ही आज हे बेडग गाव सोडून आम्ही आमचा बेडग ते मंत्रालय अशा पद्धतीचा लाँग मार्च आज आम्ही चालत सुरू करतोय. त्या मागण्यांच्या माध्यमातून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, जोपर्यंत आमची कमान पाडणाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत आम्ही या बेडग गावामध्ये परतणार नाही आणि आमचा हा मंत्रालयापर्यंतचा धडक लाँग मार्च असाच सुरू राहील.